गुजरात निवडणुकांदरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीला आणलाय. धक्कादायक बाब म्हणजे इसिसच्या या दोन दहशतवाद्यांचं पालघर कनेक्शन सुद्धा उघडकीला आलंय. गुजरात निवडणुका दहशतवाद्यांच्या रडारवर. साखळी बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस. दोन दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणलाय. पोलिसांनी कासिम स्टिंबरवाला आणि उबेद मिर्झा या दोन इसिसच्या दहशतवाद्यांना अटक केली. या दोघांनीही वर्षभरापूर्वी गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटाची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी स्फोटकं सुद्धा जमा केली. पालघरच्या सातिवलीमध्ये ही स्फोटकं लपवण्यात आली होती, पण ती स्फोटकं गुजरातमध्ये नेण्याआधीच एटीएसच्या हाती सापडली. यामध्ये 12 किलो आरडीएक्स, 2 पिशव्या अमोनियम नायट्रेट, 39 डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या 40 कांड्यांचा समावेश होता. या स्फोटकांमध्ये अख्खं अहमदाबाद बेचिराख करण्याची क्षमता होती. हा साठा एटीएसच्या ताब्यात आल्यानंतरही कासिम आणि उबेद शांत बसले नाहीत. त्यांनी फटाक्यांच्या फॅक्टरीमधून स्फोटकांची दारू मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय खाण मालकांची सुद्धा संधान साधलं. त्यांच्या याच संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेस आल्या आणि ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. भारतीय सुरक्षा एजन्सीजने कश्मीर जैसी जगह पे इलेक्शन करवा दिए तो गुजरात तो उसके कंपैरिजन में कुछ भी नहीं है, जो कि एक बाय एंड लार्ज शांत स्टेट में गिना जाता है. तो इसलिए सुरक्षा एजेंसीज की काबिलियत जो है उस तरह की सिचुएशन में उनको रीड करके, उसका प्रॉपर एनालाइज करके, उसके ऊपर कार्रवाई करके एक फ्री और फेयर इलेक्शन करवाने की कैपेबिलिटी है. और मुझे विश्वास है पूरा कि इस तरह की जो इलेक्शन की प्रोसेस है वो बिना किसी विघ्न के पूरी होगी. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे एक मोठा कट उघडकीस आलाय. तरी दहशतवादाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. संदीप सोनवलकर, IBN लोकमत, मुंबई.